नमस्कार, मी सौरभ कोरटकर, टीव्ही नाईन मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. विखेंनी वसंत देशमुखांना प्रोत्साहन दिलं असं बाळासाहेब थोरात यांनी आरोप केलाय. माफी मागायला हवी होती पण विखेंनीच भाषण करायला लावल्याचं थोरात यांनी दावा केलाय. तर माझी आणि सुजय विखेंची बदनामी करण्याचा हा प्रयत्न असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय. त्यांनी माफी मागणं हे खरं हे होतं. त्यांनी तर आता त्या देशमुख त्याला तर शिक्षा झाली पाहिजे, पण विखेंनी त्याला प्रोत्साहन दिलं, उभं केलं, भाषण करायला लावलं, त्याच्या बाबतीत काही बोलायला तयार नाही. तो लपून ठेवला आहे. म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आपण जे आता म्हणत होतो ते किती स्पष्टपणे आज त्याचं उदाहरण आपल्या समोर दिसतंय. परंतु मला कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ज्या यंत्रणेवर आहे त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. जे आरोपी याच्यामध्ये सहभागी होते, आज जवळजवळ 25-30 लोकांच्या FIR दाखल झालेली आहे. त्यात बाळासाहेबांचे बंधू आहेत, त्यांचे CSI आहे, किंवा सगळे आहेत, त्यांचा जिल्हा परिषद सदस्य सगळे लोक आहेत, त्यांच्या गाडी नंबर आहेत. माझी अपेक्षा आहे की या सगळ्या लोकांवर कडक कारवाई झाली पाहिजे, सत्य समोर आलं पाहिजे, आणि याचा मास्टरमाइंड कोण आहे तो लोकांना समजला पाहिजे. फक्त घटनेचं राजकारण करून राज्यभरामध्ये आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करताय. पण ज्या पद्धतीने राज्यभर माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला, डॉक्टर सुजाचा बदनामी करण्याचा प्रयत्न केला, ही संगमनेरची जनता कधी सहन करणार नाही हे तुम्ही उद्या दाखवून दिलं पाहिजे. म्हणजे आता भगिनींना गोळा करून आमच्यावर होतं की तुम्हाला घोषणा तुमच्या वेळ आली, किती नामर्दपणा आहे.